नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींचा भ्रम्म वार असतो गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी म्हणजे स्वामींच्या वारी साक्षात परब्रह्म ब्रह्मांड कर्त्याच्या सेवेचा वार स्वामींसाठी आपण जेवढी सेवा करू तेवढी थोडीच असते जगताची माऊली आहे ती गुरुवारची सेवा ही स्वामींना प्रसन्न करते गुरुवारची सेवा केल्याने स्वामींची कृपा भक्तांवर होते स्वामी जागृत असतात स्वामी आपलं ऐकत असतात तसे तर सगळेच दिवस स्वामींचे असतात आणि भक्तांचे असतात पण गुरुवारचा दिवस हा थोडा खास असतो थो। मित्रांनो गुरुवारची सेवा कशी करावी गुरुवारी काय करावे तर मित्रांनो गुरुवारच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान वगैरे आटोपून पूजा करावी पुरुष सुक्त अकरा माळी जप स्वामी चरित्राचे पारायण करावे आपले रोजचे नित्य कर्म करीत असता हाती काम मनी नाम अशी सेवा आपण अहोरात्र करत राहावी पण गुरुवारच्या दिवशी जर शक्य असेल जर रोज आपल्याला जमत नसेल तर गुरुवारच्या दिवशी वेळ काढून स्वामींच्या मठात स्वामींच्या केंद्रात सकाळी किंवा संध्याकाळी आरतीला हजर राहावे आरती झाल्यानंतर मठात केंद्रात बसून स्वामींना प्रार्थना करावी अकरा माळी जमत असतील तर अकरा माळी कराव्यात जर जमत नसेल तर एक माळ तरी मठात केंद्रात करावी स्वामींना प्रार्थना करावी की आमच्या सोबत सतत राहा आमचे रक्षण कर आणि घरी आल्यावर आपण स्वामींची सेवा घरी सुद्धा करावी आपण स्वामी चरित्र सारामृतचे पारायणाचे तीन अध्याय वाचावे अकरा माळी कराव्यात आपण तारक मंत्र बोलावा स्वामींना पुन्हा प्रार्थना करावी मित्रांनो गुरुवारच्या दिवशी जेवढी सेवा करावी तेवढी कमी असते म्हणून आपल्या परीने आपल्या ताकदीने आपल्याकडून जेवढे होईल तेवढी सेवा आपण गुरुवारच्या दिवशी करावी गुरुवारच्या दिवशी सेवा केल्याने बरेचसे फळ आपल्याला मिळत असतात म्हणून गुरुवारच्या दिवशी कधीही चुकू नये अशी सेवा आपण करावी तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद